हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण द या आर्टिकलचा वापर केव्हा करायचा असतो यासंबंधी अभ्यास करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ए आणि ॲन केव्हा वापरतात याचा आपण सखोल अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न तुम्हाला अतिशय सोपे वाटत असले तरी ते प्रश्न सर्वच उदाहरणं सोडवत असताना खूप उपयुक्त आहेत. व्यवस्थित तुम्हाला समजावं यासाठी ते प्रश्न तसेच स्वरूपाचे घेतलेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, आता सुरू होत असणाऱ्या परिचर पदासाठी, पशुसंवर्धक परीक्षेसाठी हे प्रश्न खूप उपयुक्त आहेत. हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. ए आणि ॲन ही दोन्ही इनडेफिनाईट आर्टिकल्स होती, तर आता द हे डेफिनाईट आर्टिकल आहे आणि हे आर्टिकल एकवचनी त्याचबरोबर अनेकवचनी सामान्य नामापूर्वी वापरतात. मग ते सामान्य नाव काउंटेबल किंवा अनकाउंटेबल असले तरी चालते. जगातील एकमेव वस्तूच्या नामापूर्वी द हे आर्टिकल वापरतात, म्हणजेच एकमेवा द्वितीय वस्तू असेल तर त्या ठिकाणी द हे आर्टिकल निश्चित वापरलं जातं. जसं की द रेड फोर्ट, द ताजमहल, द गेटवे ऑफ इंडिया, द व्हाईट हाऊस, देशवासी, प्रांतवासी यांच्या नामापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. मात्र देशाचं, प्रांताचं नाव घेताना द हे आर्टिकल वापरलं जात नाही. उदाहरणार्थ द इंडिया असं आपण कधीही म्हणत नाही, कारण इंडिया हे प्रॉपर नाउन आहे, विशेष नाम आहे आणि विशेष नामापूर्वी द हे आर्टिकल वापरलं जात नाही. आता या ठिकाणी द महाराष्ट्रीयन, द इंडियन, द अमेरिकन, द ऑस्ट्रेलियन असा याचा उल्लेख होतो. आता द आणि द याचा उच्चार केव्हा करायचा? द चा उच्चार व्यंजन, जर द नंतर व्यंजनानं सुरुवात होत असेल तर द उच्चार करायचा, तर स्वराने उच्चार होणाऱ्या नामापूर्वी दी वापरायचं. व्यवस्थित लक्षात घ्या, द हे आर्टिकल सेम या शब्दापूर्वी वापरतात. जसं द सेम शर्ट, द सेम कलर, द सेम बुक याप्रमाणे. म्हणजेच जेव्हा जेव्हा सेम हा शब्द येतो तेव्हा सेम पूर्वी द हे आर्टिकल निश्चित येतं, हे लक्षात घ्या. पुढील नियम आहे, विशेष नामापूर्वी म्हणजेच प्रॉपर नाउन आर्टिकल वापरत नाहीत, पण एखाद्या विशेष नामाचा वापर दुसऱ्या विशेष नामाला उपमा देण्यासाठी करतात तेव्हा द हे उपपद वापरतात. जसं समुद्रगुप्ता इज कॉल्ड द नेपोलियन बोनापार्ट ऑफ इंडिया. समुद्रगुप्त ह्या राजाला नेपोलियन बोनापार्ट, भारताचा नेपोलियन बोनापार्ट असं संबोधलं जातं. म्हणजेच जेव्हा विशेष नामाचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे केला जातो तेव्हा द हे आर्टिकल वापरलं जातं. हा भाग व्यवस्थित समजून घ्या. द आर्टिकल केव्हा वापरायचं? जेव्हा विशेष नामाचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. पुढचं उदाहरण पाहूया, कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदासला भारताचा शेक्सपियर असं संबोधलं जातं. संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करताना आडनावाच्या अनेक वचनापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. वी आर इन्व्हायटेड बाय द फडकेज फॉर टी. याचा अर्थ फडके कुटुंबियांनी आम्हाला चहासाठी निमंत्रित केले आहे. व्यवस्थित हा नियम लक्षात घ्या. संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करताना आडनावाच्या अनेक वचनापूर्वी दी हे आर्टिकल वापरलं जातं. एकदा उल्लेख झालेल्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असल्यास त्यापूर्वी द आर्टिकल वापरतात. जसं
Ayush loves a cow. The cow is very useful animal. आयुष गाईवर प्रेम करतो. गाई खूप महत्त्वाची किंवा उपयोगी येणारा प्राणी आहे. I have a dog. The dog is obedient. My friends like the dog very much. आता या ठिकाणी डॉगचा जेव्हा पुन्हा आपण वापर करतो तेव्हा त्याच्यापूर्वी सामान्य नामापूर्वी द हे आर्टिकल वापरलं गेलं आहे. उजवी बाजू किंवा डावी बाजू यांचा उल्लेख करताना देखील द या आर्टिकलचा वापर होतो. द राईट साईड, द लेफ्ट साईड, द फ्रंट साईड याप्रमाणे आपण लिहितो. म्हणजेच बाजू सांगताना द हे आर्टिकलचा वापर केला जातो. सोपे सोपे नियम आहेत, व्यवस्थित समजून घ्या म्हणजेच मोठ्या प्रश्नामध्ये अचूक लिहिता येतील. पुढचा नियम आहे, एखादी वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांच्या संपूर्ण वर्गाचे गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकवचनी सामान्य नामापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. द रोज इज अ ब्युटिफुल फ्लावर. द रोज इज ब्युटिफुल फ्लावर. गुलाब सुंदर फूल आहे. द डॉग इज फेथफुल ॲनिमल. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. द डॉग इज फेथफुल ॲनिमल. म्हणजेच संपूर्ण गटाचे वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकवचनी सामान्य नामापूर्वी द आर्टिकल वापरतात. पुढील नियम आहे, क्रमवाचक संख्या विशेषणाच्या पूर्वी द वापरतात. जसं की द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड. म्हणजेच क्रमवाचक, क्रम ठरवताना किंवा क्रम दिल्यानंतर त्यापूर्वी संख्या विशेषणापूर्वी द आर्टिकल वापरतात. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पूर्वी द वापरतात. सुहास इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. सर्व मुलांमध्ये सुहास सर्वोत्तम किंवा चांगला मुलगा आहे. मदन इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. मदन हा वर्गात सर्वात उंच मुलगा आहे. ज्या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला असतो त्या ठिकाणी द हे वापरलं जातं. धार्मिक ग्रंथाच्या नामापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. द ज्ञानेश्वरी, द महाभारत, द रामायण, द कुराण, द बायबल याप्रमाणे. म्हणजेच धार्मिक ग्रंथाच्या नावापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. पुढे दिशांच्या नामापूर्वी देखील द आर्टिकल वापरतात. मगाशी आपण बाजूंच्या नामापूर्वी द आर्टिकल वापरतात, आता दिशांच्या नावापूर्वी. जसं की द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ, द नॉर्थ ईस्ट, द नॉर्थ वेस्ट, द साऊथ ईस्ट, द साऊथ वेस्ट याप्रमाणे. नद्यांच्या नामापूर्वी द वापरतात. द कृष्णा, द भीमा, द गोदावरी. पर्वतांच्या नामापूर्वी देखील द वापरतात. द सह्याद्री, द हिमालया, द विंध्य. पर्वतांच्या, नद्यांच्या, बाजूंच्या, दिशांच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. याबरोबरच समुद्राच्या नामापूर्वी देखील द आर्टिकल वापरतात. द अरेबियन सी, द इंडियन ओशन, द अटलांटिक ओशन याप्रमाणे. सूर्यकुळातील नामांपूर्वी द वापरतात. जसं द मिल्की वे म्हणजेच आकाशगंगा, द अर्थ, द स्टार्स, द मून, द सन याप्रमाणे. आता महत्त्वाचं म्हणजे द आर्टिकल केव्हा वापरायचं नाही, तर खेळाच्या नामापूर्वी उपपद वापरू नये. म्हणजेच द
खेळाच्या नामापूर्वी वापरायचं नाही. क्रिकेट, टेनिस, हॉकी, फुटबॉल एटसेट्रा. वी प्ले क्रिकेट, खेळाच्या नामापूर्वी उपपद वापरू नये. त्यानंतर मोस्ट, MOST, मोस्टचा वापर आधिक्य दाखविण्यासाठी केल्यास त्यापूर्वी द वापरू नये. जसं मोस्ट गर्ल्स आर ब्युटिफुल, मोस्टचा वापर आधिक्य दाखविण्यासाठी केल्यास त्यापूर्वी द वापरू नये, हे लक्षात ठेवा. आता आपण काही या आर्टिकल्सच्या सरावासाठी उदाहरण घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. चला तर सुरू करूयात उदाहरणासह सराव. चूज द करेक्ट आर्टिकल्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. दिलेल्या पर्यायातील योग्य ऑप्शन शोधायचा आहे आपल्याला आणि प्रत्येक प्रश्नासाठी हाच प्रश्न असणार आहे. चला तर आपण प्रश्न पाहूया. आय सॉ अ बॉय हेल्पिंग डॅश डॅश ओल्ड वुमन टू क्रॉस डॅश डॅश रोड. रिकाम्या जागेनंतर स्वर आहे, उच्चार स्वरासारखा आहे, त्या ठिकाणी एन येण्याची शक्यता आहे. आपण पाहूया पर्याय. आय सॉ अ बॉय हेल्पिंग एन ओल्ड वुमन. मी पाहिलं एक मुलगा म्हाताऱ्या स्त्रीला मदत करत होता. टू क्रॉस द रोड. आता इथं रोडच्या अगोदर द येणं आवश्यक आहे म्हणून दिलेल्या पर्यायामध्ये डी ऑप्शन करेक्ट येईल. आय सॉ अ बॉय हेल्पिंग एन ओल्ड वुमन टू क्रॉस द रोड. याप्रमाणे वाक्य तयार होईल. पुढील वाक्य पाहूया. श्रीलंका इज डॅश डॅश आयसलँड डॅश डॅश आयसलँड इज व्हेरी ब्युटिफुल. आता या ठिकाणी पहिल्या ठिकाणी आयसलँड पूर्वी एन येईल. श्रीलंका इज एन आयसलँड द आयसलँड इज व्हेरी ब्युटिफुल. पहिल्या ठिकाणी एन तर दुसऱ्या ठिकाणी द, दी, म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट. श्रीलंका इज एन आयसलँड द आयसलँड इज व्हेरी ब्युटिफुल. ऑप्शन सी इज द करेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स. आय सॉ डॅश डॅश स्नेक डॅश डॅश स्नेक वॉज व्हेरी पॉयझनस. आता या ठिकाणी आय सॉ अ स्नेक द स्नेक वॉज व्हेरी पॉयझनस. ऑप्शन बी इज द करेक्ट. स्नेक व्यंजनाने सुरुवात होते म्हणून अ येईल आणि द हा विशेष होतो म्हणून द येईल. पुढचं वाक्य. डॅश डॅश वॉटर ऑफ दिस वेल इज स्वीट. या विहिरीचं पाणी गोड आहे आणि या ठिकाणी द वॉटर ऑफ दिस वेल इज स्वीट. द आर्टिकल अचूक येईल. विशिष्ट विहिरीचंच पाणी गोड आहे म्हणून या ठिकाणी द हे आर्टिकल उपयुक्त आहे. द वॉटर ऑफ दिस वेल इज स्वीट इज द करेक्ट सेंटेन्स. डॅश डॅश रिच अँड डॅश डॅश पुअर शुड लिव टुगेदर. आणि दोन्ही ठिकाणी द हे आर्टिकल येईल. द रिच अँड द पुअर शुड लिव टुगेदर. गरीब आणि श्रीमंत एका ठिकाणी एकत्र जगू शकतील, राहतील, अशा अर्थाचं वाक्य आहे. पर्यायांचा अभ्यास केला तर दोन पर्यायांमध्ये द द आलेला आहे आणि पहिलं जे द आहे ते कॅपिटल असणं आवश्यक आहे, टी, म्हणून बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचं वाक्य पाहूया. आय ॲप्रिशिएट डॅश डॅश ऑनेस्ट डॅश डॅश गुड डॅश डॅश प्युअर. आता या तीनही ठिकाणी द आर्टिकल येईल. पहा, आय ॲप्रिशिएट द दी ऑनेस्ट द गुड द प्युअर. मी प्रामाणिक, चांगल्या आणि स्वच्छ मनाच्या लोकांचा आदर करते, अशा अर्थाचं विधान आहे. पुढचं वाक्य अभ्यासूया. पेशन्स इज डॅश डॅश व्हर्च्यू.
आता या ठिकाणी कोणतं आर्टिकल येईल? तर पेशन्स इज अ व्हर्च्यू, संयम हा सद्गुण आहे. आणि अ हे आर्टिकल या ठिकाणी अचूक आहे, पेशन्स इज अ व्हर्च्यू. ॲनिमल्स हॅव डॅश डॅश अनडेव्हलप्ड ब्रेन, म्हणजेच प्राण्यांचा मेंदू अविकसित असतो. आणि यू हा स्वर असून याचा उच्चारही स्वरासारखा होतो, म्हणून ॲन हे आर्टिकल अचूक येईल. ऑप्शन सी इज द करेक्ट. ॲनिमल्स हॅव ॲन अनडेव्हलप्ड ब्रेन, असं विधान तयार होईल. हिज फादर इज स्टील इन डॅश डॅश बेड, त्याचे वडील अजून अंथरुणात आहेत. आता या ठिकाणी आर्टिकल येणार नाही, म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. हिज फादर इज स्टील इन बेड, असं वाक्य तयार राहील. पुढील वाक्य अभ्यासूया. टेक युअर सीट डॅश डॅश अवर बिफोर प्रोग्राम स्टार्ट्स, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर तुम्ही तुमच्या जागेवर स्थानापन्न व्हा, अशा अर्थाचे वाक्य आहे. आणि या ठिकाणी यच या व्यंजनाला सुरुवात झाली असली तरी त्याचा उच्चार स्वरासारखा आहे, म्हणून या ठिकाणी एन हे आर्टिकल येईल. टेक युअर सीट एन आवर बिफोर द प्रोग्राम स्टार्ट्स, असं वाक्य तयार होईल. He was dash dash best musician of his time, तो त्याच्या काळातला महान संगीतकार होता. आता इथं बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी द हेच आर्टिकल येईल. ही वॉज द बेस्ट म्युझिशियन ऑफ हिज टाईम, तो त्याच्या काळातील महान संगीतकार होता. पुढचं वाक्य, We have so nice dash dash journey, आमचा प्रवास किती सुंदर झाला. We have so nice a journey आणि अ आर्टिकल पहिलंच ऑप्शन यासाठी योग्य आहे. We have so nice a journey, अ आर्टिकल येईल. पुढचं वाक्य अभ्यासूया. डॅश डॅश मॅनेजर इज नॉट इन डॅश डॅश टाउन, The manager is not in town. दुसऱ्या ठिकाणी आर्टिकल येत नाही तर पहिल्या ठिकाणी द येईल, म्हणजेच यातला पहिला ऑप्शन बरोबर आहे. द मॅनेजर इज नॉट इन टाउन, असं वाक्य तयार होईल. यानंतर ह्या सेशनमधला हा शेवटचा प्रश्न. सी हॅज डॅश डॅश हेड एक, तिला डोकेदुखीचा त्रास आहे. आणि अतिशय सोपा असणाऱ्या ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट कराल. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. चालू होणाऱ्या परीक्षेसाठी जे इंग्रजी व्याकरण उपयुक्त आहे त्या इंग्रजी व्याकरणाचे गणितचे सगळे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यासाठी तुम्ही चॅनलसोबत असायलाच हवाय. जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. परीक्षेसाठी खूप शुभेच्छा आहेत, व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच.